ही ही गोष्ट अशी आहे का खरं सांगा की गणेश नाईक तुमचे नगरसेवक फोडलेले होते तो एक राग तुमच्या मनात होता इवन शिवसेनेच्या ती हर्ट झालेली गोष्ट होती नाही बघा म्हणून ना आता त्यांना धडा शिकवायचा असं नाही धडा शिकवायचा असं काय नाही मी प्रत्येक वेळेस चुशीच्याच लढाई झाल्या मी जेव्हा जेव्हा शिवसेनेत मी दोन हजार नऊची इले इलेक्शन लढलो दोन हजार चौदाची निवडणूक लढलो मी विधानसभेला काय मोठ्या फरकाने मी पडलेलो नाही की माझं डिपॉझिट जप्त झालेलं नाही मी पाच सात हजाराच्या मताच्या फरकानेच मी पडलेलो ते पण त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं जे बोगस वोटिंग होते त्या जीवावरती ते निवडून आलेले हे तर जग जग झेरे नव्या मुंबईतल्या सर्व जनतेला माहित आहे नव्या मुंबईतली जनता मला टॉप पर्यंत का पोहोचवते तिथपर्यंत मला नेतेच आहे ना आज पण गेल्या फक्त मागच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की विजयराव तुम्ही शांत राहत तुम्हाला कसं ऍडजस्ट करायचं आम्ही करू त्यावेळेस चूक होती त्यांची जर दोस्तीत कुस्ती व्हायची गरज नव्हती ना तिथं बघा त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आमचं आम्ही काम करतो शेवटी दोस्तीत कुस्ती आता ते वरच्या लेवलचे लोक बघून घेतील पण फील्ड वर्क पाहिल्यानंतर फील्ड वर्कचा लढाई आम्ही लढत असताना आम्ही ती लढाई आम्ही स्वतः लढायची पण एक अशी राजकीय चर्चा आहे आता तुम्ही एवढं स्पष्ट सगळं बोलताय म्हणून मला तुम्हाला हे विचारायचं आहे गणेश नाईकांना इथं अडकवून ठेवायचं कुठे त्यांच्या मतदारसंघात आणि बेलापूरमध्ये त्यांनी मुलासाठी जाऊन जीवाचं रान करू नये किंवा त्यांना फ्री हँड मिळू नये याच्यासाठी तुम्ही त्यांना त्याच मतदारसंघात बांधून ठेवण्यासाठी म्हणून तुम्ही मैदानात आहात आणि त्यांना बांधून ठेवलंय तुम्ही नाही बघा तुम्ही बोललात तो पण प्रश्न बरोबर आहे खरं पाहायला गेल्यानंतर गणेश नायकांना जर मी नसतो उभा राहिलो तर गणेश नायकाला फ्री हँड मिळाला असता आणि गणेश नायकांची ना संपूर्ण टीम ही पूर्णपणे महाविकास आघाडीच्या तुतारीसाठी ते बिलापूर मधून त्यांनी संपूर्णपणे लोक काम करायला लागले ला असते म्हणजे पूर्ण फॅमिली सकट सर्व तिकडे कामाला लागले ला ला असते पण आज मी उभा राहिल्यामुळे दोन हा दोन खिशात ते ठेवून त्यांना तिकडे करायला लागला शेवटी त्यांना आणि त्यांना शेवटपर्यंत वाटलं होतं का विजय चौगले हा फॉर्म मागे गेल पण मी तुम्हाला मी सांगतो खरोखरच शेवटी राजकारणामध्ये मला माझ्या गुरुस्थानी तेच आहेत ते होते आणि त्यांनी केलं तर त्यांनी जरी एक फोन केला असता तर विजय चौगुले यांनी फॉर्म मागे घेतला असता पण त्यांचा मला फॉर्म पण मला फोन पण नाही आला काही नाही आलं उलट मला मुख्यमंत्र्यांची मला दोन फोन आले की विजय फॉर्म मागे घे फॉर्म मागे घे आपला युती धर्म पाळ पण मला माहित होत की युती धर्म पाळायला जर गेलो असतो मी जर उभा राहिलो नसतो तर बेलापूरमधनं मंदा मात्रेचा युतीचाच उमेदवार पडला असता आणि दोन्ही ठिकाणी त्यांना इलेक्शन इझी झाल्या असत्या पण मी उभा राहिल्यामुळे आज सहजासहजी इझी इलेक्शन नाही आहेत रा, राजकीय पटलावरती काय डिसी डिसिजन येईल आणि काय निकाल येईल आज नव्या मुंबईचा कोणीही निकाल देऊ शकत नाही गुरुला चॅलेंज दिले नाही मी कधी गुरुला चॅलेंज देण्याच्या मी भानगडीत कधी पडलेलो नाही मी माझं काम करत आलो आहे माझ्यावरती लोकांची जी निष्ठा आहे लोकांचं जे प्रेम आहे आणि मला माझ्या पार्टीने दिलेली जी ताकद आहे आज माझ्या गळ्यामध्ये बाळासाहेब आणि साहेब आहेतच तुम्ही माझ्या सदरा माझा पिवळा बघत असाल या पिवळ्याचा पण अर्थ वेगळा आहे मी माझ्या मी महाराष्ट्रातून वडार समाजाचं मी नेतृत्व करतो माझ्या वडार समाजाचा जो झेंडा आहे हा झेंडा पिवळा आहे मी भगव्या बरोबर पिवळा घेऊन मी चालतो गणेश नाईक हे फक्त नव्या मुंबईतलेच नेते आहेत विजय चौगुले हा महाराष्ट्राचा नेता आहे उद्या जर विजय चौगुलेने ठरवला पक्ष रजिस्टर करून निवडणूक लढवायचं तर मी पण महाराष्ट्रामधून दहा पंधरा नगरसेवक नगरसेवक बोलतो दहा पंधरा विधानसभेचे उमेदवार उभा करू शकतो खासदार किला पण मी एक दोन ठिकाणी मी माझ्या पक्षाचे उमेदवार मी उभा करू शकतो पण मी गळ्यामध्ये पूर्णपणे मी बाळासाहेबांचा सा मी आहे भगवा मी हातात घेऊन राहिलो शेवटी जाताना पण भगवा माझ्या बरोबरच असणार एक गोष्ट मला सांगा ना सदरा पिवळा गमछा भगवा आणि मुस्लिम मतदार तुमच्या सोबत हे हे समीकरण तुम्ही हे पिवळ्यामध्ये ओबीसी आहे ना ओबीसी वे मध्ये मुसलमान पण मोडला जातो त्याला म्हणजे काय प्रश्न हिरवा का घालायची काय गरजच नाही पिवळ्यामध्ये सर्वच लोक ओबीसी समावले जातात भगव्यामध्ये सर्व मराठा समाज समावला जातो मी शेवटी मी आम्ही आम्ही मी अजिंक्य ताराच्या खाली माझं माझं घर आहे त्याच्यामुळे मी शिवाजी महाराजांचं संपूर्ण थोडंफार ज्ञान आम्हाला सर्व इतिहास आम्ही वाचलेलाच आहे इतिहास वाचतोच आहे महाराजांचे महाराज आज पण आम्ही महाराज बघतोय महाराज जे शिवाजी महाराजांचे वंशजे आज पण माझ्या घरी येतात जात आहेत आणि त्याच्यामुळे मला सर्व सर्व समाजाला एकत्र घेऊन चालण्याची मला सवय आहे मला थोडंसं ह्या राजकीय सगळ्या प्रश्नांच्या नंतर थोडं व्यक्तिगत तुमच्याबद्दल बोलायचं आहे कारण बऱ्याच जणांना कदाचित हे माहीत नसेल की सातारा जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागातून ज्या समाजातून विजय चौगुले आले तो समाज म्हणजे वडार समाज जो समाज हा देश उभा करतो हा समाज इथले रस्ते उभे करतो ह्या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्याच्या कष्ट ज्याचा घाम ज्याचं कौशल्य सगळं आहे अशा समाजातून ते इथपर्यंत आलेले आहेत पण कदाचित लोकांना हे माहीत नाहीये की लहानपणी आई वडील गमावलेला एक छोटासा मुलगा रस्त्यावर जीवन जगत जगत आज इथपर्यंत कसा आला काय असतं की देव ज्याच्या पाठीमागे असत त्याला कोणी काही करू शकत नाही तुम्ही सांगितलं तसं सा... रिअल स्टोरी आहे माझ्या लाईफमध्ये म्हणजे आई वडील आपण बोलतो आज पाहिजे होते असं मला सुद्धा वाटतं पण सहा सहा वर्षाचं असेल तेव्हा वडील गेले सात वर्षाचं असेल तेव्हा आई गेली एका वर्षाच्या दीड वर्षाच्या फरकामध्ये मला माझ्या कुटुंबानेच मला पापा म्हणजे काका लोक सातार अर्धी फॅमिली म्हणजे सेटल आहे म्हणजे म्हणजे अर्धी फॅमिली आता आम्ही ऐरुलीमध्ये सेटल आहोत आम्हाला सर्व माझ्या काका काकी लोकांनी मला काढून मोठं केलं आणि आज इथपर्यंत आणलं मी कष्ट पण मी फार फार कष्ट केलेलं आहे म्हणजे मी सकाळी चार वाजता उठून दूध टाकलेलं आहे नंतर मी मी शाळेत गेलेलो आहे मी एस पर्यंत शाळा केलं शेवटी बहिणींची वगैरे लग्न दोन माझ्या पाठीचे बहिणी होत्या दोन्ही मग त्यावेळेस बहिणींचे लग्न वगैरे मी मग शाळेतून शाळा सोडून मग मी मोलमजुरी करायला लागलो कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला जायला लागलो आणि आज मी फार उभा राहिलो म्हणजे खरंय की आपण नाकारता येत नाही मी कष्टावरती मोठा आलो आणि माझ्या फॅमिलीच्या सर्व सपोर्टनी मला इथपर्यंत आणून आहे तुमच्या डोळ्यात पाणी आहे आज हे सगळं वैभव पाहिलं आई वडील हवे होते असं वाटत <laughs> खरं पाहिलं तर आज वाटत कधी कधी की आपले आई वडील असायला पाहिजे होते आज आपण आज विजय चौक काय नाही विजय चौगले ऐरोलीतला नव्या मुंबईतला एक शिक्षण शिक्षण सम्राट आहे ज्याला नाही आज झोपड तुम्हाला आश्चर्य वाटेल हिरो सारखी माझ्याकडे शाळा आहे झोपडपट्टी मध्ये गोरगरिबा तीस वर्ष झालं मी अशा आदिवासी ठिकाणामध्ये मी शाळा चालवतो आणि आज हिरो सारखी टॉप क्वालिटीची शाळा सुद्धा आज नव्या मुंबईमध्ये आहे बिझनेस मध्ये माझी मुलं शिकले सावरलेले आहेत म्हणजे आज वाटत कधी कधी वाढदिवस असेल कधी सण असेल तर आईवडील पाहिजे ते असं भास होतोच काय